तर बॅनर्जी आणि तिची आई रेवती बॅनर्जी यांची आई या घराची राजधानी शिलाँगला येते. रिया सांगते की तिचे वडील शिलाँगचे एक प्रसिद्ध डॉक्टर होते. ती लहान असताना तिचे वडील ब्रेन हॅमरेजमुळे अचानक मृत्यू झाला. तेव्हा तिची आई 25 वर्षाची होती आणि ती स्वतः 2 वर्षाची होती. वडिलांच्या निधनानंतर रिया आणि तिची आई शिलाँगमधील आजीच्या घरी राहू लागली. तिची आई शिक्षिका होती. तिने जोडीदार शोधावा अशी रेवतीची नेहमीची इच्छा असायची. पण ती म्हणायची, माझं लग्न झालं तर तुझं काय होईल असं रिया म्हणते. रिया म्हणते की वडिलांच्या निधनानंतर काकाशी घरातील संपत्तीवरून वाद झाला. अगदी कायदेशीर लढाईही सुरू झाली होती. या सगळ्या गोष्टीमध्ये ती अडकली. रिया आता मुंबईत राहते. ती फ्रीलान्स टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करते. आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना रिया म्हणाली की आईला लग्न करायला खूप वेळ लागला. मी आधी तिला कोणाशी तरी मैत्री कर असे सांगितले. मी सुरुवातीला फक्त एवढंच बोलले होते की बोल मित्र बनव असं करत मी तिला लग्नासाठी म्हणवलं. याच वर्षी मार्च महिन्यात रियाच्या आईचं पश्चिम बंगालच्या स्वप्नीलशी लग्न झालं. या दोघांचे वय 50 वर्षे होते. स्वप्नीलचे हे पहिलंच लग्न असल्याचं रिया सांगते. लग्नानंतर आयुष्य खूप बदललं असं तिनं सांगितलं. ती खूप आनंदात आहे. सुरुवातीला ती गोष्ट प्रत्येक गोष्टीवरून चिडायची, पण आता तिला खूप मजा येते. ती खूप खुश आहे.